वाचू आनंदी। वाचन करताना लक्षात ठेवण्याच्या बाबी। वाचताना स्पष्ट उच्चार करणे। वाचताना ओळीतील शब्दांवर किंवा नजर ठेवत एका क्रमाने शब्द वाचणे। पूर्ण शब्द मनात उच्चारून मग मोठ्याने बोलणे। अक्षर किंवा शब्दाची विरुक्ती टाळणे। मनाने शब्द किंवा अक्षर बदलू नये, जसे म्हणाले असेल तर म्हणाली करू नये। स्वतःचे मध्येच जास्तीचे शब्द वाचताना बोलू नये किंवा टाकू नये। वाचनातील नवीन शब्द अर्थ समजून घ्यावा, त्यामुळे संपूर्ण वाक्याचा अर्थ लक्षात येतो। अनुस्वाराचे वाचन करताना त्या गटातील अनुनासिक उच्चार करावा। पुस्तक श्यामची आई, लेखक साने गुरुजी, वाचक माधवराव वाबळे। रात्र 11 भूतदया। राम, तो दिवा बाजूला कर, माझ्या डोळ्यावर उजेड नको, श्याम म्हणाला। आज बाहेर जरा पाऊस पडत होता, गार वारा वाहत होता, म्हणून मंडळी आतच बसली होती। रोज आकाशाच्या खालीच प्रार्थना व हे कथा प्रवचन होई। श्यामला दिव्याचा त्रास होत असे। राम दिवा बाजूस करू लागला, परंतु भिका कसा ऐकतो? इथे दिवा असला म्हणजे तुमच्या तोंडावरचे हावभाव आम्हाला दिसतात। कानांनी ऐकतो व डोळ्यांनी बघतो, तुमच्या शब्दांचा परिणाम होतो, त्याप्रमाणे तुमच्या तोंडावरच्या आविर्भावाचाही होतो। केवळ ऐकण्याने काम होत असते तर नाटक अंधारातही करता आले असते, भिका म्हणाला। मी काही नाटक नाही करीत, माझ्या हृदयातील बोल तुम्हाला सांगत आहे, श्याम म्हणाला। आम्ही नाटक नाही म्हणत, परंतु तुमच्या तोंडाकडेही पाहण्याचे परिणाम होतात। राम तीर्थ जपानात बोलत, ते इंग्रजीत बोलत, परंतु इंग्रजी न जाणणारेही जपानी लोक व्याख्याने ऐकावयात जात। राम तीर्थांच्या तोंडावरचे भाव हावभाव जणू त्यांना सर्व समजावून देत, नामदेव म्हणाला। बरे, असू दे दिवा, तुम्हाला ज्यात आनंद त्याच मला, असे म्हणून श्यामने गोष्टी सुरुवात केली। एके दिवशी लहानपणी आम्ही अंगणात खेळत होतो। तुळशीचे अंगण भले मोठे लांब रुंद होते। तुळशीच्या अंगणात एक उंच बेहळ्याचे झाड होते। एकाएकी टप्प असा आवाज आला। मी व माझा धाकटा भाऊ कसला आवाज झाला ते पाहू लागू।
काहीतरी पळले होते खास। आम्ही सर्वत्र शोधू लागलो। शोधता शोधता झाडावरून पडलेले एक पाखराचे लहानसे पिलू आढळले। त्याची छाती धडधडत होती, फारच उंचावून ते पडले होते। त्याची फारच दुर्दशा झाली होती, लोळागोळा झाला होता। अजून त्याला नीट पंख फुटले नव्हते, डोळे सुद्धा ते नीट उघडित नव्हते। लोहाराचा भाता जसा हलत असतो त्याप्रमाणे त्याचे सारे अंग एक सारखे हलत होते, खालीवर होत होते। त्याला जरा हात लावताच ते आपली सगळी मान पुढे करी व ची 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 असे केविल वाणे ओरडे। या पिलाला मी घरात उचलून घेऊन न्यावायचे ठरविले। त्याला एका फडक्यात घेऊन आम्ही घरात गेलो। मी व माझा लहान भाऊ दोघे होतो। मी कापूस घालून त्यावर त्या पिलास ठेविले। आम्हीही लहान होतो, आम्ही तरी काय करणार। बालबुद्धीला जे जे सुचले ते ते करू लागलो। त्या पिलाला दाणा पाणी देऊ लागलो, तांदुळाच्या बारीक कण्या आणून त्याच्या चोचीत घालू लागलो व झारीने त्याच्या चोचीत पाण्याचे थेंब घालू लागलो। त्या पिलाला खाता येत होते की नाही त्या आमच्या काळजीनेच त्याच्या चुचीत पाणी घातल्याने दाणे घातल्यानेच तर ते मरणार नाही याचा आम्ही विचारच केला नाही। या जगात नुसते प्रेम केवळ दया असून भागत नाही, जीवन सुंदर व यशस्वी करण्यात तीन गुणांची जरुरी असते। पहिली गोष्ट म्हणजे प्रेम पाहिजे, दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञान आणि तिसरी गोष्ट म्हणजे शक्ती। प्रेम, ज्ञान व बळ या तिन्ही गोष्टी ज्याच्याजवळ आहेत त्याला जगात कृतार्थ होता येईल। प्रेमहीन ज्ञान तेही व्यर्थ, ज्ञानहीन प्रेम तेही फुकट। प्रेम ज्ञानहीन शक्ती व शक्तीहीन प्रेम व ज्ञान तीही व्यर्थच। माझ्या अंगात शक्ती असली परंतु दुसऱ्यावर प्रेम नसले तर त्या शक्तीचा दुरुपयोग व्हायचा। मत जवळ ज्ञान आहे परंतु दुसऱ्यावर प्रेम नसेल तर त्या ज्ञानाचा फायदा मी दुसऱ्यास देणार नाही। आणि प्रेम असून ज्ञान नसेल व तर ते प्रेमही अपाय करील। एखाद्या आईचे मुलावर प्रेम आहे परंतु त्या मुलाची आजारीपणात कशी शुश्रूषा करावी याचे ज्ञान जर तिला नसेल तर त्या आंधळ्या प्रेमाने जे खावयास देऊ नये तेही ती देईल आणि तिच्या प्रेमानेच बाळ मरून जाईल। समजा आईजवळ प्रेम आहे, ज्ञानही आहे, परंतु ती जर स्वतः अशक्त व पंगू असेल तरीही तिच्या प्रेमाचा व ज्ञानाचा फायदा मिळणार नाही। प्रेम, ज्ञान व शक्ती यांचा विकास जीवनात हवा। प्रेम म्हणजे हृदयाचा विकास, ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास व शक्ती म्हणजे शरीराचा विकास। शरीर, मन व बुद्धी या तिन्हींची वाढ जीवनात हवी। आम्ही